विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचे नाव देण्यात आले. शिवसेनेने त्यांच्या नावाचं पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिले. अनिल परब हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, मात्र सध्या ते ईडीच्या कचाटात सापडल्याने त्यांच्याऐवजी विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवेंची वर्णी लागली. उद्धव ठाकरेंचं ते पत्र झी 24 तासच्या हाती आलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सुनावणी घेण्यास ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत मागितली आहे. उद्धव ठाकरे गटानं कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितलाय. तसंच सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आयोगानं निर्णय घेऊ नये अशी विनंती ठाकरे गटानं केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी पक्षांमध्ये विधान परिषदेत सर्वाधिक जागा या शिवसेनेच्या आहेत, मात्र काँग्रेसनं शिवसेनेआधीच उपसभापतींकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र पाठवले. 3 ऑगस्टलाच हे पत्र पाठवण्यात आलंय आणि त्यामुळे आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. नाशिकमध्ये 1 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंद झाली पाहिजे अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी या प्रवेश सोहळ्यादरम्यान व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 40 दिवसांमध्ये 399 फाईल्सचा निपटारा केलाय. यामध्ये अनेक विभागातल्या फाईल्सचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 1 जुलै ते अगदी आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केलाय. लवासा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं पवार कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि अजित गुलाबचंद यांना नोटीस बजावण्यात आली. अजित पवारांनी अधिकाराचा गैरवापर केला, तसंच लवासा कॉर्पोरेशनची स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप करत ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचाच बोलबाला राहिला. टीम इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल पटकावल्यानंतर महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधू, पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन यांनी गोल्ड मेडल पटकावले. तर पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीनं गोल्ड मेडल पटकावलंय. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अक्षरशः सुवर्ण कामगिरी केली आहे. टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीमध्ये भारताच्या शरद कमलनं गोल्ड मेडल पटकावले. त्यानं इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा 11-13, 11-7, 11-2, 11-6 आणि 11-7 असा पराभव केला. 22व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 61 मेडल्स पटकावलेत. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे. कुस्तीपटू आणि वेटलिफ्टर्सनी यामध्ये सर्वाधिक मेडल्स मिळवलेत. यामध्ये अनुक्रमे 12 आणि 10 असे मेडल्स मिळालेत. तर बॅडमिंटनमध्ये भारतानं 6 मेडल्स पटकावलेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे